ভিডিও টাকলা কা তি ভিডিও দেখো আমি মা কি তো আমি বকার এক মাস পানি গেল ওসব হ্যাঁ কিছু তো না খাও चैनल वाले है साहब चैनल वाले कौन से चैनल चैनल ना था मत सर बिगुने से पानी आ रहा है चलो पानी माने से सुविधा को आ रही तो पानी है तो परी सुंदर है सर ना से करता ही सही तो आउट स्कूल में अपने बात नहीं लगी थी एक क्षेत्र भाई ले मात्र पड़ी को खुद वरून तसंच आले पाणी ती काही इकडून काही शेतातलंच पाणी देतो पाऊस तेवढा वरून नाल्यात तैट केलेलं वळण पूर्ण असं इकडे आलेलं शेताकडे गेला तिकडे पुढलं 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 दिसायला तुला पलीकडल्या बाजून असंच आहे वड्याच्या पलीकडून झाली किती एकर आहे पलीकडे हनुमंत नामदेव सोमवंशी राहणार मोठेगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर माझं इथं 5 एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये का मी 8 दिवसापूर्वी पेर केली पेर करून उगवून चांगलं बियाणं आलं बियाणं आल्यानंतर त्याला जवळजवळ 10,000 रुपये खर्च झाला माझं बी आणि खात घालण्याला आणि काल पाऊस एवढा पडला की पाण्यानं ती होतं ती नव्हतं झालं सगळं वाहून गेलं माझं आता मी काय करू अशी परिस्थिती माझी झाली सध्या बियाणं मी आणलं होतं लोकांचे पैसे उधार काढून आणलं होतं ते आता बियाणं मी फेडायचं कसं आणि पुढे पेरायचं कसं असं यातूनच माझं नुकसान झालंय मी करावं काय अशी माझी शासनाला विनंती आहे की मला ह्याच्यापासून वाचवावं काहीतरी मदत द्यावी ही माझी नम्र विनंती जय किसान माझं क्षेत्र आहे 5 एकर 5 एकरामध्ये मी संपूर्ण सोयाबीन पेरलेलं पीक होतं आणि सोयाबीनला 5 एकरमध्ये नाही म्हणलं तर 30 ते 35 हजार रुपये खर्च आला टोटल खर्च आला आणि काल अचानक पाऊस आल्यामुळे पावसामुळे आमच्या शेताची भरपूर काही नुकसान झाली की त्या ठिकाणी पीक वाहून गेलं अशा स्वरूपाचे पाऊस पडला आणि पावसामुळे भरपूर नुकसान झाल्यामुळे मी स्वतः बीए फर्स्ट इयर आहे ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे माझ्याकडे आता कुठलंही साधन नाही की नोकरीचं वगैरे त्यामुळे मी शेतीकडे वळलो आणि शेती करत असताना आजच्या घडीला आज अशी परिस्थिती आहे ही लॉकडाऊनमुळे बाहेर कुठं जाता येत नाही काही काम करायला आणि शेतीमध्ये थांबलो शेत पिकवलं आणि पाऊस पडल्यामुळे सर्व काही शेतातलं वाहून गेलं आता ह्या परिस्थितीमध्ये आम्ही नेमकं जायचं कुणाकडं आणि करायचं काय आणि खायचं काय हा मोठा प्रश्न आहे तरी मला असं वाटतं की आपल्या वरिष्ठ सर्व साहेबांनी आम्हाला तात्काळ मदतीची हात द्यावी आणि हाक द्यावी हीच आमची अपेक्षा आपल्याकडनं जय हिंद जय महाराष्ट्र